महाराष्ट्रातल्या राजकारणात आता चक्क सिनेमातल्या पात्रांची एंट्री झाली आहे. विरोधकांना सिनेमातल्या पात्रांची नावं देऊन त्यांची टिंगलटवाळी करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. एकमेकांची उणीधुणी काढताना राजकीय नेत्यांची भाषा किती घसरली आहे पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार मंडळी, मी अर्धवटराव. राजकारणातला अर्धवटराव कोण? कोण तात्या विंचू? कोण बॉबी डार्लिंग? राजकीय वादात सिनेमातल्या पात्रांची एंट्री. तुम्ही रामदास पाध्यांचा अर्धवटराव पाहिला असेल, पण राजकारणातला अर्धवटराव तुम्हाला माहितीये का? नाही ना? मग सांगलीतल्या सभेत धनंजय मुंडे काय म्हणतात पहा. धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर भाजपचे अर्धवटराव अशी टीका केली आणि मनसेच्या नेत्यांच्या संतापाचा स्फोट झाला. मग मनसे नेत्यांनी सोशल मीडियावरून मुंडेंच्या खासगी भानगडी चव्हाट्यावर आणल्या. अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय ते राज साहेब तुमच्यासारख्या तात्या विंचूचा ओंफट स्वाहा करणार आहेत. राज साहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे? लवकरच तुमचा थरथराट होणार असा इशारा देणारं ट्विट अमय खोपकरांनी केलंय. खोपकरांनी धनंजय मुंडेंना तात्या विंचू म्हटलं, तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसची बॉबी डार्लिंग आहेत अशी खिल्ली योगेश चिलेंनी उडवली आहे. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे. हे राजसाहेबांवरती बोलायच्या आधी त्यांनी तीन बायका फजिती ऐका हा चित्रपट बघितला पाहिजे, म्हणजे स्वतःची लायकी काय आहे ना ती त्यांना कळेल. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर जहरी टीका केली. शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांना नागाची उपमा दिली, तर आव्हाडांनी त्यांना कोंबडीचं विशेषण चिकटवलं. आता तेही कमी झालं म्हणून अर्धवटराव, तात्या विंचू आणि बॉबी डार्लिंगला राजकीय वादात ओढलं गेलंय. हा वाद आता आणखी किती खालची पातळी गाठणार कोण जाणे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.